नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती मी तुम्हाला या ठिकाणी बोलणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नीट पहा आणि समजून घ्या नेमकं ॲप्टिट्यूड काय आहे, रिझनिंग काय आहे, लॉजिकल रिझनिंग काय आहे, अवेअरनेस काय आहे आणि जनरल नॉलेज काय आहे. यातला अनेकांना फरक कळत नाही मित्रांनो, म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवत आहे. एक गोष्ट समजून घ्या, मी तुम्हाला या ठिकाणी फरक सांगतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, याला मराठीमध्ये आपण या ठिकाणी म्हणतो अंकगणित जे आहे, संख्यात्मक तर्कक्षमता म्हणा, ठीक आहे, किंवा अभियोग्यता. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, संख्यात्मक. ॲप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता, म्हणजे संख्येच्या भाषेमध्ये जिथे या ठिकाणी उल्लेख केलेला असतो तिथे गुणाकार असेल, भागाकार असेल, वजाबाकी असेल, अशा सर्व संज्ञा या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतात आणि त्याच्याशी रिलेटेड जे टॉपिक असतात त्याला या ठिकाणी ॲप्टिट्यूड असं म्हटलं जातं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच काय, संख्यात्मक अभियोग्यता. आता MSCBची एक्झाम आहे किंवा कोणत्याही एक्झाम असू द्या, महाट्रान्सकॉम, महाजिनको असू द्या, महाडिस्कॉम असू द्या, अनेक एक्झाम आहेत या ठिकाणी. SSC असू द्या, IBPS असू द्या, कोणत्याही एक्झाम असू द्या, देशातल्या तुम्हाला ॲप्टिट्यूड हे आलंच पाहिजे. आणि त्याला ॲप्टिट्यूड अत्यंत महत्त्वाचं आहे. 40 ते 50 मार्काला या ठिकाणी असतं, 1/4 किंवा 1/2 बँकिंगमध्ये तर 1/2 इतकं या ठिकाणी ॲप्टिट्यूड विचारलं जातं. आता या ठिकाणी आगामी जे एक्झाम असणार आहेत, सिव्हिल इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता MSCBची जाहिरात निघणार आहे, ती कधी येते काय माहीत नाही, परंतु तुम्ही याची तयारी करून घेतली पाहिजे. आता ॲप्टिट्यूडमध्ये काय काय ते तुम्ही बघा या ठिकाणी. हा व्हिडिओ तुम्ही नक्की आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ अतिशय बारका आहे परंतु तुमच्या ज्ञानाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये बघा, बेसिक कॅल्क्युलेशन आणि इक्वेशन एक येतात ॲप्टिट्यूडमध्ये. नंबर सिरीज येते, या नंबर नंतर तो, त्यानंतर नंबर नंतर काय, याच्या पद्धतीने नंबर सिरीज येते. डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे स्टॅटिस्टिक्स, या ठिकाणी आपण याच्यावर प्रॉब्लेम सोडलेले असतात लहानपणी, त्या पद्धतीने येते. या ठिकाणी ॲव्हरेज येतो, सरासरी काढा, पर्सेंटेज आहे, रेशो, पार्टनरशिप, मिक्सचर आहे, ॲलिगेशन आहे, प्रॉफिट लॉस आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे. त्यानंतर टाईम आहे, डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये टाईम डिस्टन्स काढत इतकं चाललं, इतक्या वेळात असं असं स्पीड आहे. टाईम वर्क आहे, या ठिकाणी इतकी मजे एवढ्या दिवसात काम करतात, ती या ठिकाणी टाईम वर्क आहे. परमिटेशन कॉम्बिनेशन येते, त्याची सूत्र आहे, प्रोबॅबिलिटी आहे आणि मेन्सुरेशन आहे. हे जे टॉपिक आहेत हे सगळे या ठिकाणी क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये येतात. हे सगळे टॉपिक या ठिकाणी तुम्ही केले पाहिजेत. प्रत्येक एक टॉपिक प्रत्येक दुसऱ्या टॉपिकवर डिपेंड या ठिकाणी असतो. कुणी काहीही सांगू द्या मित्रांनो, हे टॉपिक महत्त्वाचे, ते टॉपिक महत्त्वाचे, परंतु हे गणित आहे, गणित ज्ञान आहे, प्रत्येक टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि हा दुसऱ्या ह्याच्यावर अवलंबून असतो. याची सूत्र वगैरे जर नाही आली तर तो प्रॉब्लेम सुटत नाही, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग बघा. आता लॉजिकल रिझनिंग जे आहे त्याला या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का, तर्कक्षमता म्हणतात. लॉजिकल, तुम्ही तर्क लावून प्रॉब्लेम सोडायचं, रिझनिंग आणि ज्याचं कारण शोधायचं असतं त्याला म्हणतात लॉजिकल रिझनिंग. किंवा याला दुसरं एक नाव असतं ॲनालिटिकल रिझनिंग असतं, किंवा निस्त रिझनिंग देखील म्हटलं जातं. ते काय आहे, रिझनिंगमध्ये आहे. त्याच्यामध्ये डिस्टन्स, डायरेक्शनचे प्रॉब्लेम असू शकतात, एवढा चालला, इकडे गेला, तिकडे गेला, देशावरचे प्रॉब्लेम असतात, सिटिंगवरचे प्रॉब्लेम असतात, कॅलेंडर असेल, क्लॉक असेल, ब्लड रिलेशनचे प्रॉब्लेम असतात, तर्क लावायचा असतो. ॲनॉलॉजी असेल, कोडिंग असेल, डिकोडिंग असेल, सिरोलिझम असेल, पझल्स असतील, इनइक्वलिटी असतील, हा याच्यापेक्षा मोठा आहे, तो त्याच्यापेक्षा बारा काही उंचीमध्ये, आउटपुट इनपुट असतील आणि नॉन वर्बल रिझनिंग. हे सगळे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर MSCBची एक्झाम देणार असेल तर प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे. 20 मार्काला 10 क्वेश्चन असतात, किंवा या ठिकाणी 20 क्वेश्चन 10 मार्काला असतात, अर्ध्या अर्ध्या मार्काला एक असतो, कारण प्रत्येक वेळी कंपनी बदलते. IBPSने घेतले तर 20 क्वेश्चन 10 मार्काला असतात, दुसऱ्याने घेतले तर 20 क्वेश्चन 20 मार्काला देखील असू शकतात. आता कोणती कंपनी घेणार आहे काय माहीत नाही, कोणत्या कंपनीला टेंडर वगैरे दिलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे लॉजिकल रिझनिंग. तुम्ही ॲप्टिट्यूड लॉजिकल रिझनिंग केलं तर तुम्हाला या ठिकाणी NTPCला असेल, RRB असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, सिनियर इंजिनियर असेल, लोको पायलट असेल, SSCच्या सगळ्या एक्झाम्स असतील, ज्युनियर इंजिनियरपासून ते दुसऱ्या ग्रॅज्युएटवरच्या सगळ्या एक्झाम. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी CBIमध्ये देखील जाऊ शकता, इन्स्पेक्टर होऊ शकता, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये जाऊ शकता, CGL नावाची एक्झाम असते, त्याच्या थ्रू सगळ्या या ठिकाणी पोस्ट भरल्या जातात. केंद्राची एक मोठी संस्था आहे, अनेक एक्झाम आहेत, मला सुद्धा माहीत नाही. बँकिंगच्या सगळ्या आहेत, क्लार्क असेल, PO असेल, मॅनेजर असेल. त्यानंतर या ठिकाणी शिपायापासून ते रेल्वेपासून ते सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या जितक्या कंपन्या आहेत त्यांच्याच्या असतात. CBIची असेल, ग्रामीण बँकांची असतील एक्झाम, त्याला लॉजिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड अत्यंत मोठ्या कठीण पातळीचं या ठिकाणी असतं. परंतु आपली MSCBची जी एक्झाम असेल त्याला इतका कठीण पातळीचं नाही, परंतु सगळे प्रॉब्लेम तुम्ही केलेले महत्त्वाचे असणार आहेत. कारण तुम्ही जर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड केले तर तुमचं सिलेक्शन आहे, 100% पोस्ट मिळणार, अन्यथा तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. कारण याचासुद्धा अभ्यास करणारे काही विद्यार्थी आणि त्यांनाच ती पोस्ट मिळते, कारण ते टेक्निकलमध्ये पण स्ट्रॉंग असतात. इकडे तुम्ही फक्त टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग असेल आणि इकडे नसताल तर तुम्हाला ती गोष्ट गमवावी लागणार आहे. हा एक भाग झाला. त्यानंतर मराठीमध्ये काय काय येतं बघा, या ठिकाणी मराठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मराठीमध्ये काय काय करायचं बघा, मराठीला एक दिवस जरी दिला तरी भासतो, मराठीला एक दिवसामध्ये तुमचं सगळं होऊ शकतं, सगळं तुमचं एका दिवसामध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण मराठी या ठिकाणी करू शकता. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या,
मराठीमध्ये अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते वर्णमाला आहे. वर्णमाल्यावरती क्वेश्चन एडिक नाही असू शकतात, 20 क्वेश्चन 10 मार्काला असू शकतात किंवा 10 मार्काला 10 क्वेश्चन असू शकतात. काही काही वेळी कंपनी बदलले की इंग्रजी हा देखील सब्जेक्ट दिला जातो आणि मराठी देखील दिला जातो लँग्वेजचा सब्जेक्ट. वर्णमाला तुम्ही केल्या पाहिजे, संधी केल्या पाहिजे, शब्दांच्या जाती केल्या पाहिजे, परंतु जास्तीत जास्त जे विचारले जाते ते वाक्याचे प्रकार, म्हणीचा अर्थ, समानार्थी शब्द, वृद्धार्थी शब्द, एखादा अलंकार विचारला जाऊ शकतो, अशुद्ध शुद्ध विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे सगळंच महत्त्वाचं आहे. पोस्ट मॅग्वेज असेल तर सगळंच महत्त्वाचं आहे तुम्हाला. वर्णमाला, संधी, शब्दाच्या जाती, प्रयोग, वाक्याचे प्रकार, समास, अलंकार, वृत्ते, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार, काळ, म्हणी, अर्थ, समानार्थी शब्द, वृद्धार्थी शब्द, शब्दसमाबद्दल एक शब्द. जास्तीत जास्त तुम्हाला वर्णमाला, वाक्यप्रचार, समानार्थी, वृद्धार्थी, म्हणी हे विचारले जाऊ शकतो. आणि अवघड न्यायचं म्हटलं तर मग समास, अलंकार विचारले जाऊ शकतात, प्रयोग विचारले जाऊ शकतात, परंतु तुम्हाला सगळं आले पाहिजे. सगळा प्रत्येक सेक्शन हा तुम्ही 85% सोडवला तर तुम्ही सिलेक्शन होऊ शकता, कारण स्पर्धा इतकी वाढलेली आहे, इतकी विद्यार्थी आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंग्रजी देखील आहे. आता इंग्रजीमध्ये बघा, मराठीमध्ये जे आहे तेच आहे इंग्रजीमध्ये, परंतु इंग्रजीमध्ये फिल इन द ब्लँक असू शकतो, झोडायला वाचू शकतो, सिनोनिम अँटोनिमच्या वोकॅब्युलरी उचलले जाऊ शकतील, फिल इन द ब्लँक उचलले जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला कॉम्प्रेन्स आला, उत्तरा जर आला मराठीमध्ये मग किंवा इंग्लिशमध्ये, तर सोपंच आहे, मग 5 क्वेश्चन असतात त्या उत्तरावरचे, त्याला देखील वेळ देतो, परंतु नीट ढोडकायला लागतं. ते देखील तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जाऊ शकतं. वोकॅब्युलरी असतं, फिल इन द ब्लँक, ग्रामर असतं, स्पॉट एरर असतो, अँटोनिम, सिनोनिम, होमोनियम्स असतात, एकसारखे शब्द, त्याला होमोनियम्स म्हणतात. स्पेलिंगमध्ये मिस्टेक, परंतु उच्चार एकच, अर्थ एकच, असे देखील असे असतात. सेंटेन्स स्ट्रक्चर असू शकतं, स्पेलिंग, पॅसेज आहे, व्हर्बल कॉम्प्रेन्शिव पॅसेज, व्हर्ब ॲडजेक्टिव क्लॉजेस, म्हणजे एकंदरीत तुम्हाला जे काही तुम्ही 10वी 12वीपर्यंत शिकलेलं आहे ते सगळं करायचं आहे, ते परफेक्ट करायचं आहे, कारण ॲप्टिट्यूडमध्ये वेळ कमी असतो आणि ते परफेक्शन असल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सुटत नाही. त्याचबरोबर तुम्हाला स्क्वेअर असतील, क्यूब्स असतील, हे देखील पाठ ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण पटकन प्रॉब्लेम सुटतो. तर हे सगळं मराठी, इंग्रजी, ॲप्टिट्यूड, हे जर तुम्ही 4 विषय जरी केले तर तुम्ही कोणतीही शिपाई किंवा क्लास 3 ड गटाची एक्झाम तुम्ही आरामात काढू शकता, तुमचा टेक्निकलचा अभ्यास नसताना देखील, कारण अनेक पोस्टी या ठिकाणी निघत असतात. आता हा झाला पार्ट तुमच्या मराठी इंग्रजीचा, आपण बघितलं क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड बघितलं आणि लॉजिकल रिझनिंग बघितलं, ॲनालिटिकल रिझनिंग बघितलं. आता जनरल अवेअरनेस हा एक या ठिकाणी राहतो, त्यालाच आपण GK म्हणतो. काय काय एक्झामला तो असतो, काय काय एक्झामला तो नसतो, बघा या ठिकाणी जनरल अवेअरनेस, त्याला आपण GK म्हणतो. GK काय असतं, हिस्ट्री येऊ शकते, पॉलिटी येऊ शकते, करंट अफेअरच्या घटना असू शकतात, इलेक्शन झालं, सरकार कसं चालतं आहे, राज्यघटना काय, अनेक क्वेश्चन असू शकतात. जशा पद्धतीनं सिलेबस आहे तशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि 2-4 क्वेश्चन असू शकतात, मोदीने कुठे दौरा केला, काय केलं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं, अशा पद्धतीचे बेसिक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तुम्ही एकंदरीत सकाळ थोडा घेऊन सगळ्या बाबतीत तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे तर तुमची एक्झाम निघते, आणि तुमच्या टेक्निकलवरती तर तुमची फुल्ल कमांड असली पाहिजे तर तुमची एक्झाम फिक्स आहे पोस्टपेक्षा, अन्यथा पोस्ट मिळणार नाही तुम्हाला, कारण 1/4 देखील मार्किंग या ठिकाणी असतो निगेटिव्ह. आणि इतकी या ठिकाणी टफ कॉम्पिटिशन आहे, इतकी पुरं या ठिकाणी अप्लाय करतात, गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी जॉब जातात, आता प्रायव्हेटमधले कोरोना आला, लॉकडाऊन पडलं, मंदी आली, आणि सगळी या ठिकाणी अप्लाय करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे जायचं आहे, तुम्ही हे 4 विषय स्ट्रॉंग ठेवा. ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठी, इंग्रजी, GK, करंट अफेअर्स, तुम्हाला प्रत्येक एक्झाम या ठिकाणी निघतेच. 6 महिन्यामध्ये नव्हे तर 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये मित्र म्हणतो, तर जर तुम्ही 12-12 तास अभ्यास केला तर तुम्ही पोस्ट काढू शकता. त्यामुळे आता कधी येणारा एक्झाम काही माहीत नाही, त्यामुळे तुम्ही तयार राहा. MSCBs नाही तर कोणत्याही एक्झामसाठी, मग तो इंजिनियर असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, कोणताही असेल, हे जर बेसिक केलं तुम्ही तर तुम्हाला एक्झाम 100% निघते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीवर कमांड मिळवा आणि अभ्यासाला लागा, कोणताही गाळू नका. गाळलं तर त्याच्यावर प्रश्न पडला तर कोणालाही माहीत नसतं, कारण IBPS वगैरे घेते ते पेपर बाहेर येत नसतात. त्यामुळे एका मुद्द्यावर भेटायची अशी एक्झाम होऊ शकते. त्यामुळे सगळं करून तुम्ही तयारीने गेलं पाहिजे तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेजारी जी घंटीचं चिन्ह आहे त्या घंटीच्या चिन्हला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.